आपला प्रॉब्लेम नंबर टू काय आहे सिम्प्लिफाय सिम्प्लिफायमध्ये आपल्याला निश्चितच या ठिकाणी क्युबरूटच काढायचे आहेत या ठिकाणी क्युबरूट ऑफ ट्वेंटी सेवन अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आणि सेकंड प्रॉब्लेम आहे क्युबरूट ऑफ सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोर तर चला पहिला प्रॉब्लेम करूया तर आपल्याला क्युबरूट कशाचं काढायचं आहे ट्वेंटी सेवन अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह अगोदरच्यासारखेच आपण याचे फॅक्टर्स पाडूया काय आहे ट्वेंटी सेवन अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह तर आपण ट्वेंटी सेवन आता आपण चांगली आपली प्रॅक्टिस झालेली आहे फॅक्टर्स काढायची तर ट्वेंटी सेवन म्हणजेच काय असते थ्री मल्टिप्लाईड बाय नाईन आहे आणि वन हंड्रेड ट्वेंटी फायू तर फायू मल्टिप्लाईड बाय किती फायू टू झार टेन आणि फायू फायू झार ट्वेंटी फायू आता या ठिकाणी नाईन आलेले आहेत मीन्स नाईन मेन्स थ्री मल्टिप्लाइड बाय थ्री येईल म्हणजे थ्री मल्टीप्लाईड बाय नाईन इक्वल टू काय येईल थ्री मल्टिप्लायड बाय थ्री मल्टिप्लाइड बाय थ्री ही थ्री आपण अशीच लिहून घेतले आणि या नाईनचे फॅक्टर्स घेतले थ्री मल्टिप्लायड बाय थ्री आता हे फाईव्ह आपण असेच लिहून घेऊ आणि मग कशाचे फॅक्टर्स काढायचे आहेत ट्वेंटी फाईव्हचे तर ट्वेंटी फाईव्हचे फॅक्टर्स काय येईल फाईव्ह मल्टिप्लायड बाय फाईव्ह झालं आहे आपलं प्रॉब्लेम या ठिकाणी काय येईल थ्री थ्रीची पेअर आहे या ठिकाणी या सुद्धा थ्री आहे तर थ्री टाइम्स फाईव्ह आहेत या ठिकाणी थ्री टाईम्स थ्री आहेत मीन्स थ्रीचा क्यूब अपॉन काय झालं आहे फाईव्हचा क्यूब म्हणजेच आपण एकत्र कसं लिहिता येईल आपल्याला दोन्ही ठिकाणी इंडेक्स सेम आहे मीन्स थ्री अपॉन फाईवचा क्यूब या ठिकाणी आपण लिहू शकतो म्हणजेच आता याचं क्यूब रूट घेतलं तर हे थ्री निघून जातील काय येईल मग अँसर आपण डायरेक्ट लिहू शकतो ऍन्सरमध्ये काय येईल क्यूब रूट ऑफ ट्वेंटी सेवन अपॉन किती वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू हा हे थ्री काढून टाकायचे मीन्स थ्री अपॉन फाईव्ह अशा प्रकारे आपला पहिल्या प्रॉब्लेमचा ॲन्सर आला आहे नंतर बघू आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे पाया या ठिकाणी नंबर काय आहे सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोर तर अगोदर रिड्यूस होते का बघू आपण का येईल एटच्या टेबलमध्ये एट टू झार सिक्स्टीन होतात आणि किंवा टू मल्टिप्लाइड बाय एट आपण असं घेऊ शकतो आणि हे येईल टू मल्टिप्लाइड बाय काय येईल टू टू जा फोर फिफ्टी फोर आहे डिवायडेड बाय टू करून बघू आपण का येईल टू टू जा फोर वन इज रिमेंडर अँड फोर मीन्स टू सेवन जार फोर्टीन मीन्स काय येईल टू मल्टीप्लायड बाय ट्वेंटी सेवन हे टू टू जर आपण कॅन्सल केले तर काय येईल आपला ॲन्सर एट अपॉन ट्वेंटी सेवन आता काही रिड्यूस होत नाही चल ठीक आहे आपण आता याचे फॅक्टर्स काढू एट अपॉन ट्वेंटी सेवन पण आता एट अपॉन सिक्स्टीन अपॉइंट फिफ्टी फोर हा काय हे इक्वल आहे एट अपॉन ट्वेंटी सेवन म्हणजे याचं रूट आणि याचं रूट निश्चितच सेम राहील आता आपण एटचे फॅक्टर्स घेऊ एटचे फॅक्टर्स आपण डायरेक्ट लिहू शकतो टू मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू आपली प्रॅक्टिस झालेली आहे अगोदरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणि ट्वेंटी सेवन पहा थ्री मल्टिप्लाइड बाय नाईन आहे ना ट्वेंटी सेवन काय आले याचे फॅक्टर्स थ्री मल्टिप्लाइड बाय थ्री मल्टीप्लाइड बाय थ्री मीन्स थ्री मल्टिप्लाइड बाय थ्री मल्टीप्लाइड बाय थ्री म्हणजेच काय झालं आता या ठिकाणी टूचा हा झाला क्यूब या ठिकाणी आणि या ठिकाणी हा झाला थ्रीचा क्यूब म्हणजेच शॉर्टमध्ये काय लिहिता येईल आपल्याला टू अपॉन थ्री दोन्ही मिळून दे इंडेक्स देता येईल कारण दोघांचा इंडेक्स किती आहे पॉवर किती आहे थ्री मीन्स टू अपॉन थ्रीचा पॉवर झाला थ्री आता आपण डायरेक्ट अँसर लिहू शकतो मिळाला आपल्याला ॲन्सर काय येईल क्यूब रूट ऑफ याचं काढलं म्हणजेच आपण याचं काढलं तोच नंबर रिड्यूस केलेला होता सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोर इक्वल टू हे थ्री बुडवून टाकायचे हे काढून टाकायचे मीन्स टू अपॉन थ्री हे आलं आपलं याचं अॅन्सर काय केलं या प्रॉब्लेममध्ये या प्रॉब्लेम त्याच्या वेगळं काय केलेलं आहे याच्यात या ठिकाणी दिसतो आपल्याला रिड्यूस होतो आहे तर या ठिकाणी रिड्यूस होते तर बघायचं आता हा टू मल्टिप्लाईटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो हा पण आपण टू मल्टीप्लाईटच्या फॉर्ममध्ये नंबर लिहू शकतो म्हणजेच काय या ठिकाणी टू मल्टीप्लाइड बाय सिक्स्टीन म्हणजे किती झाले टू मल्टीप्लाइड बाय एट आणि फिफ्टी फोर म्हणजे काय टू मल्टिप्लायड बाय ट्वेंटी सेवन या ठिकाणी टू टू आपण कॅन्सल करू शकतो आणि रिड्यूस करून हा नंबर कोणता तयार झाला सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोरचा आहे रिड्यूस केल्यानंतरचा नंबर तयार झालेला आहे आपला एट अपॉन ट्वेंटी सेवन म्हणजे आपण आता एट अपॉन ट्वेंटी सेवनचे फॅक्टर्स काढायचे आणि त्याचं रूट या ठिकाणी काढलं आहे किती आला आहे रूट टू अपॉन थ्री हे याचा आलं आहे रूट म्हणून आपण काय लिहिलं ॲन्सरमध्ये क्युबरूट ऑफ सिक्स्टीन अपॉन फिफ्टी फोर इक्वल टू टू अपॉन थ्री हे hey, थ्री आपण काढून टाकले तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर टूसुद्धा पूर्ण केला आहे नंतर वळू आपण थर्ड प्रॉब्लेमकडे पहा आपल्याला कशाचा क्यूब रूट काढायचा आहे रूट ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 सेवन टू नाईन पहा हाच नंबर आपण कसा लिहू शकतो रूट ऑफ सेवन हंड्रेड uh, ट्वेंटी नाईन डिवायडेड बाय आता आपल्याला याचं रॅशनल नंबरच्या फॉरमधील हाय डेसिमल फॉर्म आपल्याला रॅशनल नंबर त्याच्यावरून लिहायचं आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन लिहिले डिव्हायडेड बाय फाव किती झिरोज आहे वन किती डेसिमल प्लेस आहेत वन टू थ्री फोर फायव सिक्स म्हणजे डिव्हायडेड बाय वनवर सिक्स झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स आलं लक्षात काय केलं आपण हा डेसिमल फॉर्म दिलेला आहे हे असं ज्या असंच ठेवलं रेडिकल साईन थ्री क्यूब्रूट वगैरे असंच ठेवलेलं आहे फक्त हा नंबर जो डेसिमल फॉर्ममध्ये दिलेला आहे हाच नंबर आपण रॅशनल नंबर मीन्स पी अपॉन क्यू किंवा एमअपॉन यांच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे तर आत याचा आपल्याला जर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर काय करतो आपण सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन या ठिकाणी येईल आणि किती डेसिमल प्लेस आपण काढून टाकले आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजेच आपल्याला वनवर सिक्स झिरोज द्यावे लागतील पहा आता याचाच दोन्ही मिळूनचं आपल्याला क्युबरूट दिला आहे तर याचाच अर्थ आपण असाही घेऊ शकतो क्युबरूट ऑफ सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन डिव्हायडेड बाय क्यूबरूट ऑफ काय आहे वन टू थ्री फोर फायू सिक्स ओके याचं सुद्धा रूट घ्यायचं आहे हा नंबर आहे दोन्ही नंबर से मीन्स न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर रूटच्या साईनमध्ये हे आपण वेगवेगळे अशा प्रकारे करू शकतो आता आपल्याला याचं रूट दिलेलं आहे इफ रूट ऑफ सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन याचा ॲन्सर दिला आपल्याला नाईन म्हणजे या पूर्णच्याऐवजी आपण नाईन लिहू शकतो आता पा हा नंबर कसा लिहिता येईल पहा किती आहे हे टेन लॅक आहे किती झिरोज आहे त्या ठिकाणी सिक्स झिरोज आहेत म्हणजेच सिक्स झिरो म्हणजेच काय समजा वनवर जर आपण टू झिरो जर टाकले मीन्स हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड असं जर केलं तर याचं आपल्याला अॅन्सर काय येईल वन किती झिरोज आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मीन्स टेन मल्टिप्लाइड बाय हंड्रे सॉरी हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड म्हणजेच काय येईल आपल्याला हा आ, नंबर येईल मीन्स हा आहे टेन लॅक आणि हाच आपला नंबर आहे म्हणजेच आता याचं क्यूब रूट किती होईल निश्चितच हंड्रेड होईल आलं लक्षात हे कसं केलं हे अशा प्रकारे आपण केलेलं आहे हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड मल्टीप्लाइड बाय हंड्रेड म्हणजेच काय आहे टेन लॅक तर हा नंबर आपल्याला डेसिमल फॉर्म या ठिकाणी आहे तर आपल्याला अॅन्सरसुद्धा डेसिमल फॉर्ममध्येच लागेल काही मग त्याला डिव्हायडेड बाय हंड्रेड आहे मीन्स झिरो पॉईंट झिरो नाईन हे झालं आपलं ॲन्सर काहील आपल्याला अॅन्सरमध्ये काय लिहावं हो लागेल पाशाची व्हॅल्यू सांगितलेली आहे ही व्हॅल्यू सांगितलेली आहे काढायला मीन्स क्युबरूट ऑफ झिरो पॉईंट झिरो 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 सेवन टू नाईन इक्वल टू काय आला आहे आपलं झिरो पॉईंट झिरो नाईन पहा कसं आलं आहे ॲन्सर आपलं याचं रूट आपल्याला दिलेलं आहे नाईन म्हणजे हे झाले नाईन या ठिकाणी सिक्स डिजिटनंतर डेसिमल पॉईंट आहे तर ॲन्सरमध्ये निश्चितच टू डिजिटनंतर डेसिमल पॉईंट येईल आणि ते कसं येईल टू डिजिटनंतर हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे या ठिकाणी वन वन सिक्स झिरो असं जर असेल तर याचं रूट किती आलं आहे वन वन टू झिरो हंड्रेड मल्टिप्लाइड बाय हंड्रेड मल्टिप्लाइड बाय हंड्रेड म्हणजेच किती झाले आपले टेन लॅक आणि त्यावरून आपण अशा प्रकारे याचं अँसर काढलं आहे तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्रीसुद्धा पूर्ण केला म्हणजेच हा तिसरा चॅप्टर जो आहे हा पण आपण कंप्लीट केलेला आहे पुढच्या भागात बघू आपण चॅप्टर नंबर फोर थँक्यू हॅपी लर्निंग